बदलापूर शहरामध्ये मवियाचे पदाधिकारी निषेध आंदोलन करणार आहेत. मवियाच्या निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुद्धा पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. बदलापूर शहरात दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूर शहरात बंदचे हाक पुकारले होते. त्यानंतर रेल रोको देखील करण्यात आला, अनेक जणांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांचा आता जामीन मंजूर देखील होत आहेत. मात्र दुसरीकडे आज बघायला गेलो तर महाराष्ट्र बंदचे हाक पुकारले होते महाविकास आघाडीने. मात्र शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जो महाराष्ट्र बंदची जी हाक होती ती मागे घेणार साठी प्रत्येकाला आवाहन केलं होतं. मात्र बंद असलं तरी, महाराष्ट्र बंद असलं तरी, महाविकास आघाडीकडून काळे फेटे बांधून, हाताला काळे फेटे असून किंवा तोंडाला काळे फेटे लावून निश्चित व्यक्त करणार बंदोबस्त वाढवलेला आहे. कोणत्या कोणत्या भागात बंदोबस्त लावण्यात आलाय का सांग. आज बदलापूर पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागामध्ये जनजीवन सुरळीत सुरू आहे. लोक आपल्या कामावर जात आहेत, रेल्वे वगैरे सुद्धा व्यवस्थित सुरू आहेत. संपूर्ण परिसरात दक्षता म्हणून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मयूर जाधव, बदलापूर.